नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत उत्तर रायगड भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. एकपात्री अभिनय स्पर्धा पनवेल महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित असून वयोगट 12 ते 18 वर्ष आणि 19 पुढील असे आहेत. तर द्विपात्री अभिनय स्पर्धा महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित असून तिचा गट खुला असणार आहे. यासाठी विषय हा विनोद आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी गणेश जगताप किंवा अमोल खेर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिवशीच अटल करंडक स्पर्धेचीही तारीख जाहीर केली जाणार आहे. 6 लाख रुपयांसाठी मित्राचा खून करून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पसार झालेल्या 3 आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे. मालडुंगे येथील टॉवरवाडी ते वांगणी बदलापूर या पायवाटेपासून एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकांनी केलेल्या सखोल तपासात मयत इसम हा प्रवीण सुरेश शेलार असावा असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीमध्ये मयत प्रवीण हा 3 इसमांसोबत स्कूटीवरून कुठेतरी गेल्याचे समजले. त्यानुसार त्याचा मित्र नरेश शांताराम बेटकर याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने 2 मित्रांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या 3 आरोपींपैकी 1 आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दिलीप शुक्ला आणि अमन सिंग सिंह यांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. नवीन पनवेल येथील एका घरातील 13 लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. मंगेश पुरुषन यांच्या नवीन पनवेल येथील राहत्या घरातून सोन्या आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि युरो परदेशी चलन असे एकूण 13 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला होता. या संदर्भातील गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पोकाटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून अलीमुद्दीन अब्दुल हमीद, साजिद खुबन नसीब, मोहम्मद रमजानी, मोहम्मद हनीफ या आरोपींना नवी दिल्ली येथून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीतील 9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी घरोघरी तिरंगा अभियानाची माहिती आयुक्तांनी पत्रकारांना दिली. दरम्यान या अभियानाच्या जनजागृतीसाठी कामोठे येथील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव आणि सक्रिय सभासदांची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त विठ्ठल डाके यांनी झेंडा फडकवण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच गणेशोत्सव व्यवस्थितरित्या संपन्न होण्याकरिता नियोजन करण्याच्या हेतूने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षी पनवेल महापालिका गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवानगी देणार आहे. याचे प्रात्यक्षिक या बैठकीत गणेश मंडळांना देण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कल्पिता पिंपळे यांच्यासह पोलीस, सिडको विद्युत वितरण, तहसील विभागाचे अधिकारी आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शैक्षणिक साहित्यांचे वाटपावेळी केले. पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महापालिका हद्दीतील 10 शाळांमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं मोफत वाटप कार्यक्रम साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांटवे, श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष खेमचंद गोपलानी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी उपस्थित होते. यावेळी परेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करून मार्गदर्शन केले.
पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल फुटबॉल क्लब आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या वतीने पनवेल तालुका आणि नवी मुंबईस्तरीय टर्फ कोर्ट फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत कलिना रेंजर हा संघ विजेता झाला असून BYBFC हा संघ उपविजेता ठरला आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेस्ट प्लेअर म्हणून कालिना रेंजर यांच्या डिओन यास आणि बेस्ट गोलकीपर स्कॉट यांना विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला भाजपचे कोपरसे गाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, भारतीय मजदूर संघाचे उलवे अध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात घरोघरी तिरंगा अभियान देशभरात राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नागरिकांना नाममात्र दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार हे ध्वज विक्री केंद्र पनवेल तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत शेकडो नागरिकांनी घेतला आहे. दरम्यान या अभियान संदर्भात तहसील कार्यालयात सर्व कार्यालय प्रमुख, पोलीस विभाग आणि सर्व शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृती व्हावी, तसेच या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभावा या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे बंधू आणि मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद उर्फ अप्पासाहेब मोहोळ यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाचे वृत्त करताच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुणे येथे माजी खासदार अशोक मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वायकी देशमुख, मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब गांजळे, संचालक रोहिदास मोरे, प्राचार्य LC खुणे उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ED कोठडीत होते. त्यांना सोमवारी PML न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ED चौकशी सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामोठ येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. तर या शिबिराला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास खरत, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. हे शिबिर 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रवी जोशी यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली असून गेल्या वर्षभरात तब्बल 962 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर शेकडो ई वाहने प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. पर्यावरणपूरक वाहन असल्याने ग्राहकही ई वाहनास पसंती देत आहेत. ई वाहनांना केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यात देखील ई वाहनांना चांगली मागणी आहे. दक्षिण रायगडमध्ये ई वाहनांची मागणी सर्वाधिक आहे. पेण परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या रोहा, पेण, तळा, माणगाव, महाड, कोल्हापूर, सुधागड, कर्जत, मुरुड या तालुक्यांमधील लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वाहनांना पसंती दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचाही ई वाहनांकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना वृक्षारोपण आणि संवर्धन मोहीम महत्त्वाची आहे. या मोहिमेमध्ये पर्यावरण राखण्यासाठी आपण या परिसरात सुमारे 6,000 देशी झाडे लावत आहोत असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल उपायुक्त मनोज रानडे यांनी तिघर धंगरवाडा येथे वृक्षारोपण कार्यक्रमावेळी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त कार्यालय आणि कर्जत तहसील कार्यालय यांच्या वतीने तिघर धंगरवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर रायगड जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजनेचा उपायुक्त वैशाली चव्हाण, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्यासह अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.